मी संपदा साळवे, आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहुयात बाळे तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. राजकीय वैमनस्यातून हिवरे कोरडा येथील सरपंच उपसरपंच निवडीच्या दिवशी धारधार कटरने हल्ला करून शशिकांत अडसूळ यांना जखमी केल्याप्रकरणी सागर जयसिंग कोरडे व स्वप्नील बाळासाहेब जराड यांच्या विरोधात पारनेर पोलीस स्टेशन मध्ये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर सागर कोरडे यास अटक करण्यात आली असून स्वप्नील जराड पसार होण्यात यशस्वी झाला आहे. पारनेर तालुक्यातील बाबोडी शिवारात चोरट्यांनी घरात घुसून महिला व मुलास मारहाण करून रोख रक्कम सोन्याचे दागिने असा एकूण 70,000 रुपयांचा ऐवज चोरून नेला. 9 जानेवारी रोजी मध्यरात्री ही घटना घडली. या प्रकरणी सुपर पोलीस ठाण्यात बाळू नामदेव गोंडवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात 4 चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहाय्यक फौजदार शेखर हे पुढील तपास करत आहेत. पारनेर तालुक्यातील विविध नदीपात्र तसेच ओढा नाल्यांमधून वाळू तसेच तत्सम गौण खनिजाचे उत्खनन करणारी यांत्रिक उपकरणे, त्यांची वाहतूक करणारी वाहने महसूल विभागाने जप्त केलेल्या उपकरणांसह वाहनांचा 10 फेब्रुवारी रोजी लिलाव करण्यात आला. त्यातून 50 लाखांचा महसूल वसूल करण्यात आल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवळे यांनी दिली. 32 व्या रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान कार्यक्रमांतर्गत पारनेर शहर तसेच नगर पुणे महामार्गावर विविध प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात येऊन अपघाताविषयी जनजागृती करण्यात आली. शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील रेणुका माता बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अहमदनगर व श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. पारनेर तालुक्यातील अतिशय छोटे गाव असलेल्या माळकोप या 7 सदस्यीय ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची निवड नुकतीच पार पडली. यामध्ये संजय काळे यांची सरपंच पदासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. पारनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या आळकुटी ग्रामपंचायतीत सत्तांतर होऊन डॉक्टर कमल भंडारी यांची सरपंचपदी तर धनंजय घोलप यांची उपसरपंचपदी निवड झाली. येथील लंकी गटाला सत्तेपासून दूर ठेवत माजी आमदार विजय ओटी गटाने सेनेचा भगवा भडकवला. या बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची. ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.